दरम्यान शीतल म्हात्रे यांच्या विरोधामध्ये तक्रार करणार असं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील या आक्रमक मोडवर पाहायला मिळाल्या, तर या फोटोला मी छेडछाड केली नाही असं स्पष्टीकरण शीतल म्हात्रे यांच्याकडून देण्यात आलंय। म्हणजे भाजपची आयटी सेल तुम्हाला माहितीये की काही नसलेलं विनाकारण धर्मावर जातीभेदावर लोकांना विचलित करण्यासाठी हे सोशल मीडियाचा गैरवापर करतात। भाजप सोबत मिंदे गट आणि मिंदे गटाला खुश करण्यासाठी दांड्यावाल्या ताईंनी तिचं काम केलेलं दिसतंय। सुप्रिया ताईंचा जो फोटो अस्तित्वातच नाहीये आणि खऱ्या फोटो बरोबर छेडछाड करून हा फोटो टाकण्यात आलेला आहे, म्हणून त्यांच्या विरुद्ध एक तर आम्ही गुन्हा तर दाखल करणार आहोत आणि शीतल म्हात्रेंना जरा लाज असेल काय, आपण लोकप्रतिनिधी होतात, जबाबदारीने कुठल्या गोष्टी ट्विट केल्या पाहिजेत बोलल्या पाहिजेत, तर त्यांनी सुप्रिया ताईंची दिलगिरी माफी मागणं गरजेचं आहे। खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या फोटो ट्विट केला, त्यामध्ये मी हा फोटो खरा आहे अशी कुठेही उल्लेख केलेला नाही आहे। हा फोटो समाज माध्यमावर उपलब्ध होता, तो फोटो मी ट्विट केला आहे। मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की कालच माननीय खासदार शीतांजी शिंदे यांच्या संदर्भात सुद्धा राष्ट्रवादीकडून एक फोटो ट्विट करण्यात आला आणि त्या फोटोच्या मागची खरी सत्यता न तपासता कुठेतरी माननीय खासदार शिंदे यांचं समाजामधील नाव खराब करण्याचा प्रयत्न केला गेला। त्यांचंच नव्हे तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संदर्भात सुद्धा समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला।